कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन. चलो सोलापूर चलो म्हणत प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य व अपंग व बेरोजगार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय तथा दंडाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर वार शनिवार दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी अपंगांचे दैवत आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार माळशिरस तालुक्याचे कार्याध्यक्ष विजयकाका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यामधील शेकडो अपंगाच्या मदतीने अपंगांच्या न्याय व मूलभूत हक्कांसाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय काका कुलकर्णी म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही अपंगांना स्वातंत्र्य मिळालेले नाही, म्हणून प्रशासनाच्या विरोधात ते कडेला ते कसेही पाहू असे मत सी कॉमन न्यूजच्या प्रतिनिधी बोलले. प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्य आमच्या अपंगाचे दैवत माननीय बच्चूभाऊ कडू पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अपंगाची सर्व काम करतो. अजी आताही जे आम्ही गर्व आंदोलन केले 24 तारखेला माननीय कलेक्टर साहेब यांच्या हातीसवर आम्ही आंदोलन केलं. 200 ते 250 अपंग होते आमच्या सोबत. आम्ही जे आंदोलन केलं ती अपंगाचा 3% निधी करता अपंगाचं 3-8 घरकुल अपंगाला तेरसावतानाची जी अनुभूती माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल दागपाते साहेब ही आमच्या अपंगांना व्यवस्थित येत नाहीत. अपंगाला रांगत आलेला अपंग आमचा अपंगाला सांगते त्या टेबलवर जा ह्या टेबलवर जा. आमचा रांगत असणारा अपंग किती टेबल फिरणार आणि अपंगाला व्यवस्थित शासकीय योजनेची माहितीही दिली जात नाही. अपंगाच्या आलेल्या वस्तू जाहिरक्षम मशीन असो इटाची चक्की असो यावाळ्याची मशीन असो जी आम्ही अर्ज येतो इथनो ही अर्ज आमची इथपर्यंत पोहोचत नाही आणि अपंगाला सांगतील की LP सदस्याची तुम्ही शिफारस पत्र आणा. जो आमचा रांगत असणारा अपंग आहे वो शिफारस पत्र कसे आणणार? जर शिफारस पत्र नाही आणली तर या आम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही. अपंगाला घर पट्टी आणि पान पट्टी 50% सवलत आहे. ती आमच्या इकडे शासनाचा जार असून आम्हाला ही सवलत मिळत नाही. अपंगाचे ऑनलाईन सर्टिफिकेट करता माळशिरस तालुक्यात सुमारे 800 अपंग वंचित. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल साठे वेळापूर.